खगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन लिमिटेडच्या वतीने पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात दाखल केलेली रीट पिटीशन गुरुवारी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने फेटाळली ही याचिका कायद्यात किंवा तथ्यावर टिकू शकत नसल्याचे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चपराक लगावली आहे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराकारणीस हरकत घेत खारघर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन लिमिटेडच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्यात आली होती याबाबतीत न्यायालयात वेळोवेळी सुनावण्या झाल्या या, या याचिकेवर तीस मार्च रोजी उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद करण्यात आला होता न्यायमूर्ती महोदयांनी ही याचिका विचारात घेता येणार नाही तसेच ही, ही याचिका कायद्यात किंवा तथ्यावर टिकू शकत नसल्याने ती फेटाळण्यात येत असल्याचा निकाल दिला महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली तर ऍडव्होकेट केदार दिघे यांनी पालिकेच्या वतीने काम पाहिले या पार्श्वभूमीवर बोलताना आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेचा मालमत्ता कर हा शहराच्या विकास कामासाठी असल्याने तो भरणे अनिवार्य आहे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून शहराच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन केले आहे